गोरगरीब मुले आहेत त्यांना मुफ्त शिक्षण देण्यात येत आहे आणि त्याचच एक एक्सटेंशन म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिली ओएसी स्कूल ऑफ एक्सिलन्सीची जी शाळा आहे ती औरंगाबादमध्ये सुरू करण्यात येत आहे. त्याच्या फाउंडेशन स्टोनसाठी ते उद्या येणार आहे आणि फाउंडेशन स्टोनचा कार्यक्रम संपल्यावर लवकरात लवकर आम्ही त्याच्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करणार आहे आणि औरंगाबादमध्येही एक चांगला संदेश देणार आहे लोकांना आणि सर्व राजनैतिक पक्षांना कि फक्त भाषणमुळे काम चालणार नाही. एका चांगल्या उपक्रमासाठी आपण ही पुढे यावा आणि आपण ही काही चांगलं काम करा. अकबरुद्दीन अवैसीच्या बाबतीत लोकांमध्ये जे एक अलग विशिष्ट टाईपचा एक त्यांच्यामध्ये एक हे आहे तर त्याला विसरून ते जे चांगलं काम करत आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे औरंगाबादवासियांनी. कारण इथे शिकणारे जे गोरगरीब मुलं असणार आहे कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचे नसणार आहे. जे गोरगरीब आहे ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या त्यांना इथे फायदा मिळणार आहे. महानगरपालिकेच्या धर्तीवर या शाळेचे नेमके कसे वैशिष्ट्य असतील आणि काय असतील? नाही, जे स्टँडर्ड अकबरुद्दीन अवैसी साहेबांनी हैदराबाद मध्ये त्यांच्या 11 स्कूल्स मध्ये जे एक स्टँडर्ड मेंटेन केलेला आहे सीबीएसईचा पॅटर्न आहे आणि कोणत्याही प्रायव्हेट स्कूल मध्ये त्याचं कॉम्पिटिशन होऊ शकतं असा प्रकारचं त्यांनी शिक्षण संस्था उभी केलेली आहे. असं नाही आहे की आपण एक शिक्षण संस्था उभे करत आहे गोरगरीब मुलांसाठी तर त्याचं स्टँडर्ड काय असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे. अकबरुद्दीन अवैसी म्हणजे परफेक्शनिस्ट आहे ते स्टुडंट्सचा युनिफॉर्म काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, त्यांचं बसण्याची व्यवस्था काय असणार आहे, ग्राउंड प्ले ग्राउंडमध्ये काय असायला पाहिजे, हे याचा बारीक बारीक जे डिटेल्स असतं त्याच्या डिटेल्समध्ये ते जाऊन हे संस्था उभे करत आहे. आणि आपल्याला दिसेल की औरंगाबादमध्ये जे प्रायव्हेट चांगले स्कूल्स आहे त्याचा सोबत कॉम्पिटिशन करण्यासाठी अवैसी स्कूल ऑफ एक्सिलन्स. आपण पाहिलं की राज ठाकरेंची सभा झाली, त्यानंतर आता मुख्यमंत्री मोदींची सभा होती, त्यानंतर तुमची सभा होते, आरोप केला जातोय की एकमेकांना काउंटर केलं जातोय. तसं आम्ही एकदाही मतलब राजनैतिक सभेच्या बाबतीत बोललो नाही. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की सगळ्यांची सभा होऊ द्या, नंतर आम्ही आमचीही राजनैतिक सभा घेऊ, पण हे जे आहे ते फक्त एज्युकेशनचा एक मोठा इश्यू जे आज खूप महत्वाचा इश्यू आहे त्याच्यासाठी अकबरुद्दीन अवैसी साहेब येत आहे. आम्ही नक्की घेऊ ना, असं नाही आहे की राजनैतिक सभा आम्ही नाही घेणार आहे. सगळ्यांचा होऊ द्या आणि त्याच्या नंतर आमची ही सभा बघू द्या. 200% आम्ही तर पहिले ही घोषणा केलेली आहे. मी काय म्हटलं, सगळ्यांना आपली ताकद दाखवू द्या, नंतर सौ सोनार की एक लोहार की. पूर्ण तयारी महानगरपालिकेची चालू करत आहे. काय हे की राजनैतिक पक्षाची तयारी जी आहे, आम्ही जेव्हा औरंगाबादमध्ये निवडून आलं आमच्या महानगरपालिकेमध्ये 26 कॉर्पोरेटर्स आमचे निवडून आले त्या दिवसापासून आम्ही आमची तयारी केलेली आहे की आम्ही काही सीट्सने आम्ही मागे राहिलं होतो आता त्या दिवसापासून आमची तयारी आहे. म्हणजे असं काही विशेष तयारी करत नाही आम्ही. म्हणजे आता जास्त जयत तयारी सुरू केली म्हणजे जयत तयारी जे दुसऱ्या राजनैतिक पक्षांना आहे कारण आमची तर ताकद आम्हाला माहीत आहे किती आहे करके हे दुसऱ्या राजनैतिक पक्षांना काय आहे की आम्हाला अलायन्स कोणाच्या सोबत करायचे आहे, आपण एकटं यांना पाडू शकत नाही, हे खूप मोठे झालेले आहे. तर जयत तयारी त्यांची आहे, आमची तयारी काही नाही. जे रेग्युलर आहे ते रेग्युलर तयारी. औरंगाबाद तक लाईक सबस्क्राईब अँड प्रेस द बेल icon.